नगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्या बदलीसाठी क्रीडा संघटनांनी दिनांक 17 ऑगस्ट रोजी नगरमध्ये रास्ता रोको करण्याचा इशारा दिलाय. जिल्हा मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक तसेच खेळ संघटना समन्वय समितीनं पत्रकार परिषदेत नावंदे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या या मनमानी कारभाराला अतिशय नगर जिल्ह्यातील सर्वच क्रीडा क्षेत्र वैतागलेलं आहे आणि अशा परिस्थितीत या जिल्हा क्रीडा अधिकारीची बदलीच झाली पाहिजे या दृष्टीनेच आम्ही सर्व कार्य करत आहोत. गेल्या काल आणि आज 2 दिवसामध्ये जवळजवळ 4 खेळाच्या स्पर्धा या रद्द करण्यात आलेले, कारण त्या ठिकाणी क्रीडा संघटना आणि क्रीडा शिक्षक या दोन्ही संघटनेने असकार पुकारल्यामुळं या स्पर्धा होऊ शकलेल्या आहेत आणि इथून पुढच्या सुद्धा स्पर्धा आमच्या असहकारामुळे होणार नाहीत याची ग्वाही देतो. जर समजा या 4 दिवसामध्ये जर या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याच्या संदर्भात निर्णय घेतला गेला नाही तर येत्या 17 तारखेला यश पॅलेस चौकामध्ये भव्य असे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनामध्ये सर्व क्रीडा संघटना, सर्व क्रीडा शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघ, खेळाडू समन्वय समिती या सर्व संघटना एकवटणार आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी या नगर जिल्ह्यात आल्यापासून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत. अनेक क्रीडा शिक्षकांना, क्रीडा संघटनांना त्यांनी विनोद तावडे हे पूर्वीचे जे क्रीडा मंत्री होते त्यांच्या नावाने धमक्यासुद्धा दिलेल्या आहेत आणि जर माझ्या कोणी नादी लागलं तर मी या मंत्र्यांना सांगून त्याला निश्चितच काहीतरी कुठंतरी गुंतवलं जाईल अशा प्रकारच्या धमक्या या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये क्रीडा चळवळ वाढवण्यासाठी आज ताग आहेत. ज्या ज्या थोर विभूतींनी प्रयत्न केले ही क्रीडा त्यामुळे आज क्रीडा चळवळ उभी राहिली असून या ठिकाणावरून अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होत आहेत. पण आज एका जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळं ही क्रीडा चळवळ मोडीत निघालेली आहे, खेळाडूंचं नुकसान व्हायला लागलेलं आहे. त्यामुळं या क्रीडा अधिकाऱ्यांच्या मनमानी विरोधामध्ये आज सर्व जिल्ह्यातील संघटना एकत्रित आल्या असून आज कुठल्याही प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आज ताब्यात होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळं खेळाडूंचं जे नुकसान होत आहे आणि क्रीडा अधिकाऱ्यांची जी मनमानी चालू आहे या विरोधामध्ये सर्व संघटनांनी 17 ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन अहमदनगर या ठिकाणी पुकारले असून या आंदोलनास सर्व खेळाडू, क्रीडाप्रेमी व सर्व संघटनांनी व नागरिकांनी उपस्थित राहावे, सहभागी व्हावे. आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या ह्या अतिशय ढिसाळ किंवा त्याला नियोजन शून्य अशा कारभारामुळे यावर्षी जवळजवळ 2 महिने पानकाळा सुरू झाला आहे. पावसाळी क्रीडा स्पर्धेचं नियोजन नाही, प्रत्येक तालुक्यामध्ये कुठेही मीटिंग नाही, सगळीकडे क्रीडा स्पर्धा ठप्प आहेत. जिल्हा क्रीडा कार्यालयसुद्धा क्रीडा स्पर्धा ठप्प आहेत. हे जे सगळं नुकसान झालेलं आहे, ह्या मुलांचं जे नुकसान होत आहे याला सगळं जबाबदार क्रीडा कार्यालय आहे. आणि जर अशाच प्रकारे यावर्षी चांगले खेळाडू वंचित राहिले तर मला तुम्हाला सांगायचे की भविष्यामध्ये हे जे आमचे जिल्ह्यातील खेळाडू असतील, तालुक्यातील खेळाडू असतील, यांना न्याय कुठे मिळणार? यांना उद्याच्या काळात भरती व्हायचं असेल किंवा अनेक प्रकारे त्यांना सर्टिफिकेट लागत असतील तर यांना न्याय कुठे मिळणार? जर अशीच परिस्थिती राहिली, आज 2 महिने उलटून गेलेत, एकही स्पर्धा या ठिकाणी चालू नाही, अशीच परिस्थिती राहिली तर उद्या आम्ही काही दिवसामध्ये रस्त्यावर उतरू. जसं शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तशा प्रकारे रस्त्यावर उतरून आंदोलन करू. आमच्या पुढे फक्त विद्यार्थी आहे, खेळाडू आहे. हा खेळाडू खेळला पाहिजे आणि त्याचं कल्याण झालं पाहिजे. निश्चित या बाबीसाठी पुढे जायची पाळी आली तरी आम्ही ते करणार आहोत, रस्त्यावर उतरू आहोत.